नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिया माडकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MST CET 2023 फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती घेणार आहे। तर आता मग व्हिडिओ सुरू करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करणार आहे। त्यानंतर थोडक्यात एक माहिती आहे, या ठिकाणी जनरल कॅटेगरीला 800 रुपये फी आहे, SC ST OB साठी, हँडिकॅपसाठी या ठिकाणी 600 रुपये फी आहे। नंतर आपण खाली क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेटचं फुल नेम टाकायचं आहे, जे की तुमच्या 10वी किंवा 12वीच्या गुणपत्रिकेवर असेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे। वडिलांचं नाव झाल्यानंतर तुमच्या आईचं नाव जे तुमच्या सर्टिफिकेटवर आहे ते तुम्हाला आहे अशी स्पेलिंग टाईप करायची आहे। नंतर जेंडर, तुमचं जे काही जेंडर आहे मेल फिमेल तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे। या ठिकाणी जे जेंडर ऑप्शन आहेत ते या ठिकाणी आपल्याला 2 वेळा आलेलं आहे। कन्फर्मेशनसाठी आपल्याला या ठिकाणी 2 टाकावं लागते कुठली गोष्ट। नंतर जन्मतारीख, तुमची जी जन्मतारीख आहे ती तुमच्या 10वी किंवा 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जी असेल त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी तुमची जी शाळेत तुमची जन्मतारीख आहे ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर जन्मतारीखचं ऑप्शन जे या ठिकाणी 2 वेळा आहे, तुम्हाला आणखीन एकदा जन्मतारीख ह्या ठिकाणी टाईप करायची आहे। 2005 वर्ष घेतलेलं आहे मी, जानेवारी महिना आणि 21 तारीख। नंतर तुमचं जे रिलिजन आहे हिंदू ते घ्या, तुम्ही ग्रामीण म्हणणं आहे का शहरी म्हणणं आहे ते टाका। तुमचं उत्पन्न वार्षिक किती आहे ते टाका। तुमची मातृभाषा कुठली आहे ती टाका, या ठिकाणी मी मराठी घेतो आहे। नंतर नॅशनॅलिटी प्रत्येकाची इंडियनच असणार आहे। तुमच्या आधारवर जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता। गावाचं नाव टाईप करा, पोस्ट ऑफिसचं नाव टाईप करा। त्यानंतर तुमचं जे काय राज्य आहे, महाराष्ट्र किंवा तुमचं जे कुठलं असेल ते राज्य घ्या। नंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाईप करा। त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव ह्या ठिकाणी तुम्ही टाईप करायचं आहे। नंतर तुमच्या गावाचं नाव तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे। नंतर तो तुमच्या गावाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबर द्यायचा आहे रजिस्ट्रेशनसाठी, ज्याला एक तुमचा OTP येणार आहे, तो नंबर या ठिकाणी टाईप केला। त्यानंतर ईमेल ID, इतर तुमची कुठली माहिती असेल तुम्हाला ईमेलवर मिळणार, त्या ठिकाणी मी ईमेल टाईप केलेला आहे। नंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करावा लागतो, जो की आपण फॉर एक्झाम्पल PASP ह्या ठिकाणी मी कॅपिटल करून @ तुम्हाला एक सिम्बॉल कंपल्सरी वापरा, @ वापरा, हॅश वापरा, स्टार वापरा, तुम्ही कुठलंही वापरू शकता। नंतर संख्या 1, 2, 3, 4 तुम्हाला जे काय टाकायचं ते टाका, पण एक अक्षर कॅपिटल पाहिजेल, एक @ स्टार किंवा संख्या ह्या तुम्हाला कंपल्सरी पाहिजे। तर नंतर ह्या ठिकाणी मी कॅप्चर कोड टाकून सेव्ह करतो आहे। सेव्ह झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP जातो, तो OTP टाकून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे, तुमचं फक्त ह्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे, अजून आपल्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही ॲप्लिकेशन नंबर लागतो आणि मगाशी तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड, या 2 गोष्टीवरती आपल्याला परत या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। खाली क्लिक केलेलं आहे प्रोसेस टू कंटिन्यू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म, इथं क्लिक करून आपल्याला या ठिकाणी पुढची प्रोसेस करायची आहे। नंतर या ठिकाणी क्लिक केली मी, क्लिक केल्यानंतर परत ॲप्लिकेशन नंबर आता जो डिस्प्लेवर आला होता तुम्ही तो कुठं लिहून ठेवा लागतो, तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, तो लिहून ठेवून तुम्ही या ठिकाणी टाईप करा। नंतर पासवर्ड, आपण जो मगाशी पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे। नंतर पासवर्ड टाका, लॉग करा। लॉग झाल्यानंतर आपला फॉर्म ओपन झालेला आहे। फक्त या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन डिटेल जी आहे का तेवढं फक्त कम्प्लीट आहे, बाकीचे सगळे डॉक्युमेंट आपले इनकम्प्लीट आहे। आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी कम्प्लीट करायच्या आहे। ज्या इनकम्प्लीट आहे त्याला क्लिक करा स्टेप बाय स्टेप। सुरुवातीला आपला जो इथं आपण इनकम्प्लीटला क्लिक केल्यानंतर आपलं राज्य कुठलं आहे ते टाकायचं, आपण महाराष्ट्र देश आहे हो। त्यानंतर आपण दिव्यांग, जी माहिती त्याने आपल्याला विचारतो आहे जाती, तुमची कास्ट कुठली, NT SC OBC आपल्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपण दिव्यांग आहात का तो पण ऑप्शन ह्या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो म्हणू शकता। जाती दाखला तुम्ही जर काढलेला असेल तर तुम्हाला तुमचा जाती दाखला इथं ॲप्लाय म्हणून लागेल। जर तुम्ही ॲप्लाय केलेलं नसेल तर नुसतं ॲप्लाय केला असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी डेट आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकावं लागेल। जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जर काढली नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो म्हणायचं, काढली असेल तर येस म्हणा। त्यानंतर तुम्ही उत्पन्न प्रगत गटात जर मोडत असाल त्या दाखला तुम्ही जर काढला असेल तर तो तुम्ही या ठिकाणी येस म्हणा, नसेल काढला तर नॉट अप्लाइड म्हणा, दिव्यांगला नो म्हणा, सेव्ह आणि कंटिन्यू करा। पुढं तुम्हाला त्यांनी परत 10वीची टक्केवारी विचारते, तुमची 10वी कुठून झाली, सोलापूर,
तुमचा जिल्हा तालुका जो काय तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती भरायची आहे. नंतर तुमची 10वी ज्या शाळेतनं झाली त्या शाळेचं नाव तुम्हाला ह्या ठिकाणी टाईप करायचं आहे. परत 12वी तुमची जिथून झालेली आहे ज्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला 12वीची 10वीची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी 12वीची माहिती भरायची आहे. कुठल्या तालुक्यातनं झालेलं आहे, जिल्ह्यातनं झालेलं आहे, तुमच्या बोर्ड कुठला होता त्या बोर्डाची माहिती. नंतर तुमची 10वी ज्या शाळेतनं झाली, ज्या कॉलेजमधनं झाली 12वी, त्या कॉलेजचं त्या शाळेचं नाव तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी सेव आणि प्रोसेसला क्लिक करायचे आहे. पुढे गेल्यानंतर तुमचा ग्रुप कोणता होता, तुम्ही 12वीमध्ये कोणता ग्रुप घेतला होता, तुमचा सब्जेक्ट कुठला होता, 1 नंबर 2 नंबर का तुम्ही दोन्ही ग्रुप घेतले होते ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही पेपर जो देणार आहे तो कुठल्या लँग्वेजमध्ये देणार आहे, या ठिकाणी दोन्हीला आपण इंग्लिश करतो आहे. त्यानंतर तुम्ही पेपर देताना तुम्हाला या ठिकाणी तुमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या जो कोणता स्टेट आहे त्या स्टेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी 5 जिल्ह्यांची नावं द्यायची आहे ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही पेपर देऊ शकता. अशा 4 जिल्ह्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत. आपण सिक्वेन्स 1 2 3 4 बाबा पहिल्यांदा मला सोलापूर पाहिजे, नंतर मला पुणे नाही मला कोल्हापूर जवळ पडतं आहे, तर तुम्ही पहिल्यांदा कोल्हापूर घेऊ शकता, 2 नंबरला कोल्हापूर घेऊ शकता. तुम्हाला जो जिल्हा तुम्हाला जवळ पडतो आहे तुम्ही फर्स्ट प्रायव्हसी त्या जिल्ह्याची द्या. नंतर तुम्हाला त्या आपल्या जिल्ह्यात जो कुठला जिल्हा जवळ पडतो त्या जिल्ह्यात ना तुम्ही 2 नंबरला टाका. नंतर तुम्ही ह्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना तुम्ही तुमचा फोटो ऑलरेडी एका ठिकाणी सेव्ह करून ठेवला आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे, तो या ठिकाणी क्लिक करून क्रॉप करायचा. तुम्हाला जसा पाहिजे तुम्ही ॲडजस्ट करा, त्यानंतर परत क्रॉप म्हणा. क्रॉप म्हणल्यानंतर या ठिकाणी अपलोड म्हणून ऑप्शन तिथं क्लिक करा, तो फोटो तुमच्या साईडला तुम्हाला दिसेल. नंतर परत वरती ऑप्शन आहे साईन, परत साईन आपल्याला या ठिकाणी ओपन करून तुमची साईन जी तुम्ही सेव्ह करून ठेवली ती घ्यायची आहे. परत क्रॉप म्हणायचं आहे आणि जेवढी सही आहे तेवढ्या सहीलाच आपण ह्या ठिकाणी ॲडजस्ट करून घेणार आहे बरोबर. आणि सही ॲडजस्ट करून झाल्यानंतर परत आपल्या ठिकाणी परत क्रॉपलाच क्लिक करायची आहे. त्यानंतर परत अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुमची सही पण अपलोड झालेली आहे. परत सेव्ह आणि प्रोसेसला क्लिक करा. या ठिकाणी पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक या ठिकाणी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. परत सेम प्रोसेस आधारला क्लिक करून आपण या ठिकाणी आधार कार्ड घेतलेलं आहे. परत क्रॉप म्हणून तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घेणार आहे आणि अपलोड म्हणणार आहे. परत सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुमचा जो पूर्ण फॉर्म आपण भरलेला आहे तो फॉर्म तुम्हाला ह्या ठिकाणी समोर दिसतो आहे. तो पूर्ण एकदा फॉर्म वाचून घ्या. तुमचं नाव, जन्मतारीख, स्पेलिंग, तुमचा मोबाईल नंबर, सगळी माहिती या ठिकाणी तुम्ही ईमेल आय डी पूर्ण वाचून घ्या. आणि आपल्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. त्यासाठी आपण पेमेंटला क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन येते की फॉर्म तुम्ही एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म परत भरता येणार नाही. तर काय असेल ते आता एकदा चेक करून घ्या. नंतर तुम्ही एकदा पेमेंट केलं तर तुम्हाला फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म एकदा दोनदा पूर्ण काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी यसला क्लिक करा. यसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची किती फी भरायची आहे, तुम्ही कुठल्या बाबा 800 भरायची आहे का 600 भरायची आहे, त्याचं ऑप्शन येतं. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट म्हणून सिलेक्टला क्लिक करायचे आपल्याला की बाबा हां मी 600 पेमेंट करणार आहे म्हणून सिलेक्टला क्लिक करा. आणि नंतर प्रोसेस टू पेमेंटला क्लिक करा. या ठिकाणी तुमचं प्रोसेस टू पेमेंटच्या पुढच्या पेजला ऑप्शन जाते. या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.